24 ऑगस्ट 1942 रोजी कराडच्या मामलेदार कचेरीवर कराड तालुक्यातील स्वातंत्र्यसैनिक स्वर्गीय स्वातंत्र्यसैनिक दादासाहेब उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली एक मोर्चा काढला होता. महात्मा गांधींनी चेन्नई जावची घोषणा केली होती. संबंध कराड तालुक्यातून वेगवेगळ्या गावातून स्वातंत्र्यसैनिकाच्या नेतृत्वाखाली माणसं इथं कराडमध्ये आले आणि दादासाहेब उंडाळकरांनी त्या मोर्चाचं नेतृत्व करून मामलेदार कचेरीमध्ये फाटक बंद असताना देखील प्रवेश केला आणि मामलेदार कचेरीवर तिरंगा झेंडा लावण्याचा प्रयत्न केला. हा अत्यंत शांतताप्रिय सत्याग्रह होता. गांधीजींच्या अहिंसेच्या घोषणेनंतर झालेला होता. दादा उंडाळकरांना अटक झाली, काही इतर काही जणांना अटक झाली. त्यावेळी त्यांनी केलेलं भाषण हे अत्यंत उद्बोधक आहे. त्यांनी मोर्चातल्या सहभागी सर्व सत्याग्रहींना आवाहन केलं की ह्या मोर्चामध्ये अजिबात हिंसाचार झाला नाही पाहिजे. महात्मा गांधींनी जो अहिंसेचा सत्याग्रहाचा जो गणमंत्र दिला होता त्यानुसारच हा मोर्चा झाला पाहिजे. आपलं उद्दिष्ट साध्य झालेलं आहे. आपण कराडच्या मामलेदार कचेरीमध्ये जाऊन झेंडा तिरंगा झेंडा फडकवायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आता ह्याच्यापुढं कुणीही काही हिंसाचार करू नये. दादासाहेबांच्या त्या भाषणानंतर सर्व कराडचे सत्याग्रही काही जणांना अटक झाली. आता आमच्या तालुक्यामध्ये आजही 2 42 त्या लढ्यातले 2 स्वातंत्र्यसैनिक इथं आहेत. त्यांनीही त्या ठिकाणी येऊन पुष्पहार अर्पण केलेला आहे. तर कोण फार जास्त कोण राहिलेलं नाही, परंतु ते सांगतात की त्यावेळेला दोघांचं वय 17-18 वर्षाची तरुण मुलं होती. आज त्यांचं वय 90 गेलेलं आहे. परंतु तो क्षण जो होता तो गांधीजींनी सत्याग्रहाचा जो मंत्र दिला त्याची अंमलबजावणी करणारा हा क्षण होता. आणि त्यातून मग हळूहळू ब्रिटिश सरकारचं साम्राज्य खिळखिळलं झालं आणि गांधीजींनी सत्याग्रहाचं अस्त्र उघडून त्या प्रचंड मोठ्या बलाढ्य मोठ्या ब्रिटिश सत्तेला हद्दपार केलं. त्यामुळं हा कराडच्या आणि सातारा जिल्ह्यातला इतिहासाचा एक अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. त्या क्षणाच्या निमित्तानं आज 24 ऑगस्ट रोजी 1942 त्या क्षणाचा आपण पुन्हा एकदा या ठिकाणी हे मामलेदार प्रांत कार्यालयामध्ये हा स्टोन हा स्तंभ उभा केलेला आहे. या ठिकाणी येऊन दत्तपुस्तक करून अभिवादन करण्याची संधी आपण सर्वांना मिळते. आज पुन्हा एकदा या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास जागृत करण्याची संधी आपल्याला मिळाली की या लढ्यातल्या सर्व हुतात्म्यांना सर्व कार्यकर्त्यांना ज्यांनी तुरुंगवास भोगला लाठीमार घेतला आणि गांधीजींच्या नेतृत्वाखाली आपल्या परिसरामध्ये दादासाहेब उंडाळकरांच्या नेतृत्वाखाली झालेला हा सत्याग्रह अविस्मरणीय राहील. पुन्हा एकदा सर्वांना श्रद्धांजली अर्पण करतो. KMS News स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे.